कॉंग्रॅच्युलेशन्स तुला पण. आता आपण स्वतःहून जरी डबा मागितला ना तरी ते देऊ नाही शकणार. हो ना. आपण एक मज्जा करूया बाबू. ए बाबू. काय रे दादा? बाबू बाळा, आज आमचा डब्बा देऊन दाखव बरं. थांबा पाठवतो. याला ना माहित नसेल काय ना म्हणून असं बोलतो. दोनच मिनिटं थांबा, डब्बा तयार होतोय. डब्बा आधी यांची आई येडी होती. हो ना. आता मेस बंद होणार म्हणून सगळे सटकले की काय? अगं मी एक रुपया पण हुंडा घेणार नाही. पण मेस बंद पडल्याचा एवढा परिणाम नको करून घेऊस. सर, एका मेस विरुद्ध कंप्लेंट द्यायची. हो सर, तिथं डॉक्यावर पडलेली बाई स्वयंपाक करते आणि आंधळी म्हातारी तर भाजी निवडते. हो हो, बरोबर आहे. आणि तिथं एक राक्षसी वृत्तीचा मुलगा आहे, त्याला भूक लागली ना की सगळे डब्बे संपवतो. हे सर्व ठीक आहे, पण मेन म्हणजे इथलं जेवण कसं असतं? अहो सर, तुम्ही एकदा जीवन तरी बघा. तुम्हीच त्या मेसला देशद्रोही घोषित करताल. हो ना, माणसं मरता मरता वाचलेत. हा ना सर, तुम्ही 550 घ्या, पण ती मेस पहिली बंद पाडा आणि आमचे अडकलेले पैसे आम्हाला द्या. ठीक आहे, तुम्ही एवढं म्हणतात तर त्यासाठी नाही करणार, पण 550 साठी नक्की करेल. थँक्यू सर. मेस बंद पडल्याचा एवढा परिणाम नको करून घेऊस. तुम्ही काय बोलते काहीच समजत नाहीये. थांबा, डब्बा झालाय का बघ. ट्रीटमेंट दिली ना की होईल बरी. हो ना. म्हातारे, डब्बे कसे काय बनवले? अरे बाबा, हे डबे नसते बनवता आले. काल काय झालं? तुम्हाला ही मेस बंद करावी लागेल. अग बया, एकदा जेवण तर करून बघ. खरच शिकायला शिक, नवीन नवीन मेनू. खूप हेल्दी जेवण आहे इथलं. पैसे देऊन तुम्ही काम केलं हो, पण एकाने पैसे घेऊन माती खाल्ली. तुम्हाला स्वतःला जायला काय झालं होत? हो ना, ज्युनियर असिस्टंटला पाठवलं म्हणे. नाहीतर काय? ते बघा, आमचे पैसे आम्हाला परत द्या. तुम्हालाच दंड आहे का? ती ज्युनियर असिस्टंट माझी बायकोच आहे. आज तुमच्या डब्याला कडुलिंबाच्या पाल्याचं आळणी पाणी दिलंय. वाट लागली, वाट लागली, वाट लागली, वाट लागली, वाट लागली.